गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज देवेंद्र मिनमिने एवढेच पहिल्याच बॉल इथून मात्र डॉट फेकत असताना स्पेनला डॉरबॉलने सुरुवात केली आहे. समोर स्टॅकिंग इनवरती एक लेझर क्रिकेटर आपण पाहू शकता गौरव मात्रेला. यापुढे देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अंपायर अजित निगम सरांचा इशारा व्हाईट बॉल. आता मात्र लाईन थोडीशी खराब, पाला मिळते ऑफ स्टंपला सोडून जाणारा चेंडू होता आणि इथून मात्र पहिल्या बॉलवरती नक्कीच गोलंदाज हवी ठरले होते आणि आता मात्र थोडीशी लाईन खराब, पाला मिळते व्हाईट बॉल. क्रिशा इलेव्हन बदलापूर टीम आपल्याला लास्ट कॉल असेल, नाहीतर इथून मात्र तीन चेंडूचा सामना खेळवण्यात येईल. आणि नक्कीच म्हणतात मॅचसाठी देवदाजी भगत यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल खरबई टीमसाठी. अजून एक चेंडू इथून मात्र डॉट पाहायला मिळतो, एकदा एकवडली एक्स्ट्राच्या रूपात. देवेंद्र मिनमिने इथून मात्र चांगली गोलंदाजी करत असताना त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता गौरव म्हात्रेला. दोन चेंडू त्याने डॉट फेकलेत आणि इथून मात्र पूर्णपणे जबाबदारी संघनायक निलेश काले निलेश मराठेनं दिली होती म्हणजे देवेंद्र मिनमिनेच्या खांद्यावरती. दोन चेंडू सलग येतो, मात्र तो डॉट फेकतो एक्स्ट्राच्या रूपात, एकदा एकवडली गेली आहे. गोलंदाज देव पुन्हा एकदा तयार होईल. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथून मात्र लाऊड अपील देखील गेली गेली. सलग यावेळेस तिसरा बॉल इथून मात्र डॉट फेकत असताना गोलंदाज देवेंद्र मिनमिनेला आपण पाहू शकता. तिसरा चेंडू इथून मात्र तो डॉट फेकतो. 6 चेंडूची ही मॅच, 1 षटकाची मॅच आपल्याला पार मिळते आणि 3 चेंडू इथे मात्र पूर्णपणे शांत ठेवले गेले ते म्हणजे गौरव म्हात्रेला. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जरूर जोडली गेली आहे. सांगी कोट्यामध्ये एक धाव जोडली गेली आहे. नाणेफेकेचा गोल पुन्हा एकदा खेळला जाईल, नक्कीच आमच्या मानभराच्या शुभ असते. जय भवानी शिरगाव आणि त्याच्या अगेन्स्ट क्रिशा इलेव्हन बदलापूर टीम आपण पाहू शकता. नाणेफेकेचा कौल जिंकला आहे जय भवानी शिरगाव टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. यस, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अजून एक धाव स्कोरकार्डवरती जोडली जाईल. दोन धाबा स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात, त्यावेळेस गौरव म्हात्रे पूर्णपणे बॅकफूटवरती पाहायला मिळतो कारण 6 चेंडूची मॅच आणि 3 चेंडू इथून मात्र पूर्णपणे बीट केलंय गौरव म्हात्रेला. दोन धाव इथून मात्र एकवडले जातील. एकही चेंडू इथून मात्र स्पर्श झालेला नाही आहे. यापुढे फलंदाजी करत असताना गौरव म्हात्रे ऑन साईड लावले, फटका चांगला पाला पडतो, फुल टॉस होता, मेज वर होती आणि दोन्ही हाताने स्वीकारत असताना बॉल सरळ पाठवून दिला आहे बाउंडर लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. रामचंद्रजी पवार साहेब आपण यायचंय व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. नक्कीच बरीचशी उपस्थिती इथून मात्र रामचंद्रजी पवार साहेब या आपण नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहू शकतो. प्रचंड इथून मात्र प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. मांडगोळी टीमचे देखील बिग सपोर्टर, खरवे टीमचे देखील बिग सपोर्टर, सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो, यापुढे डीप पण द्या. मृगेश मराठे होते चेंडूवरती, चेंडू लावून फेक करते दरम्यान दुसरी धाव मध्ये कंप्लीट होत असताना आता मात्र दोन धाबा पुन्हा एकदा एकवट झाली आणि दोन धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना यापुढे 10 धाबा. नक्कीच 3 चेंडू पूर्णपणे शांत ठेवला होता, परंतु चौथ्या चेंडूपती गौरवच्या बाटमधून इथे मात्र षटकार आला आणि आता मात्र कुठलातरी आत्मविश्वास दुनावला असेल तो म्हणजे गौरव म्हात्रेचा. दोन धाबा एकवटला गेला, दोन धाबाच्या साथीनं टीमची नोट पुढे सरकत असताना 10 या आकड्यावरती दोन धाबा एक्स्ट्राच्या रूपात देखील आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल देवेंद्र मिनमिने. यावेळी देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता मात्र एकदा जोडली जाईल. प्रचंड पाठीराखा आपण पाहू शकतो यापुढे खरबे टीमचा आपण पाहू शकता. नक्कीच मिडिकेटच्या क्षेत्रामध्ये बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ड्रेस कोडमध्ये आपण पाहतोय त्यांना. तदनंतर माणकोली टीमचा जरी विचार केला तर साईड स्क्रीनच्या दिशेला बरीचशी पब्लिक आपल्याला पाहायला मिळते. शेजावर पेस गतीमध्ये परिवर्तन केला होता, परंतु फटका चांगला पाहायला मिळतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रथमेश बैकर जज करतो आहे. 1 more wicket down गौरव म्हात्रे बॅक टू द पवेलियन.
हॅलो, पूर्वार्धामध्ये इथून 11 धावा बनवल्या गेल्या. फलंदाजी करत असताना टीम आई गावदेवी खरबईच्या माध्यमातून आणि 12 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आता मात्र श्री गणेश मार्केट टीमला. एका बाजूला इथून मात्र आपण पाहू शकता गरबई टीम आणि त्याच्या अगेन्स्ट मार्केट टीम अगदी हकेच्या अंतरावरती असलेले दोन गाव इथून मात्र एकामेकाच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळते. कारण सातत्याने म्हटलं तर देवदाजी बघत असतील, समीर बघत असतील आणि एका बाजूला निलेश मराठे यांच्या माध्यमातून सातत्यानं फ्रेंडशिप लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामी जोडी एवढेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. कुमार नवले आणि पंकज भोले आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जात असताना. हॅलो, नक्कीच श्री गणेश मार्केट टीमला खास करून शुभेच्छा आहेत. प्रतीक कडव आणि मयूर काठावले यांच्या माध्यमातून खास करून पंकज भोले आणि श्री गणेश क्रिकेट संघ मार्केट टीमला शुभेच्छा आहेत. 10 क्रिक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून त्या स्पर्धेचा आनंद लुटतात आणि कुमार आणि पंकज ही जोडी आपण पाहू शकता मध्ये जात असताना. टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा ते आनंद लुटतायत आणि त्यानंतर देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच श्री गणेश दैबली संघ खेळला, प्रतीक कडव डायमंडचा शिकार ठरला आणि त्यानंतर संघ देखील परास्त झाला. दैबली संघ कानोर संघाने त्यांना परास्त केलं. आता मात्र चालू असलेले फाईट एका बाजूला श्री गणेश माणकवली आणि आई गावदेवी आपण पाहू शकता. नक्कीच खरबई संघ यावेळेस खेळ करण्यासाठी सज्ज झाला. स्ट्रायकिंग इनवरती कुमार नवले एवढेच खेळ करण्यासाठी सज्ज झाला. कालच्या दिवसामध्ये नक्कीच विचार केला तर दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले होते आणि कॅप्टन होते. आज मात्र पुन्हा एकदा एवढेच संघनायक निलेश मराठे आहेत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. पहिला बॉल इथून मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. दरम्यान चेंडू जाईल डॉट. 12 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि पहिला बॉल इथून मात्र डॉट फेकते गोलंदाज एंजेला पाहू शकता. गोलंदाजी मार्क वरती निदेश जमदरे. नक्कीच संघनायकाने विश्वास दाखवला आहे एवढेच नितेश जमदरेवरती आणि नितेश जमदरेच्या खांद्यावरती इथे मात्र जबाबदारी दिली आहे. फलंदाजी करत होते गौरव मात्रे. 3 चेंडू इथे मात्र बीट झाले होते आणि त्यानंतर षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि 12 धावा इथे मात्र बनवायचे आहेत श्री गणेश मार्केट टीमला. कुमार नवले यांना स्ट्राईक. एनजे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. फोटोज होता यावेळेस मेजवानी होती आणि इथून मात्र दोन्ही हाताने स्वीकार असताना अंपायर सिग्नल लो बॉल. इथून मात्र 4 धावा एकवटला जातील आणि इथून मात्र पंजाब मिळतो यावेळेस श्री गणेश मानकर टीमला. मोक्याच्या निर्णयाक्षणी इथून मात्र एनजेने नो बॉल फेकला आणि इथून मात्र 5 धावा मिळतील. एक्स्ट्राच्या रूपात 1 धावा आणि 4 धावा इथून मात्र एकवटला जातील. संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन केलं यावेळेस बॅट्समॅन कुमार नवलेनं आणि 5 धावा इथून मात्र स्कोरकार्डवरती लगावल्या घेतील. 7 धावांची होऊ शकतात मात्र 5 चेंडूमध्ये. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो ऑन साईड डिपेंड क्षेत्ररक्षक जज करताय गौरव मात्रे. इथून मात्र जेल टिपला होता परंतु नक्कीच इथून फ्री हिटचा चेंडू होता आणि इथून मला असं वाटतं कुमार नवले विसरले होते आणि इथून मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती 1 धाव जोडली गेली आणि 1 धावाच्या साथीनं टीम चेंडू पुढे सरकत असताना आता मात्र 6 चेंडू आणि 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. डगआउट म्हणून थोडासा आवाज कमी करा प्लीज. श्री गणेश क्रिकेट संघ माणकवली सातत्याने चांगला खेळ राहिला. आज देखील चांगला खेळ करतात परंतु आवाज थोडासा कमी ठेवा. कोणता एनजे बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने यावेळेस खोजून काढला आणि इथून मात्र इनफिल्डच्या मध्ये चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतो आहे. यावेळेस मात्र टिपला जेल आणि संपला फलंदाज पंकज भोलेचा खेळ. फलंदाज बाद.
तीन चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता. एका बाजूला आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन उतरला खरबाई संघ आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन उतरला दंपच्या मानकवडी संघ. मॅच आता मात्र पुन्हा एकदा रप्पा टांब होत असताना तीन चेंडूमध्ये सहा धावांची आवश्यकता करून तयार एनजे समोर फलंदाज अमरीश. हा प्रकार बरोबर आहे तुम्ही फटका चांगला पाहिला म्हणतो डीप बेकआउट पॉईंट रिजन मध्ये शैबा चेंडू वरती आले होते परंतु एक टप्पा घेत बॉल काढतो सी महाराष्ट्र अंपायर सिग्नल फॉर रन. चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आता मात्र असेल मोक्याच्या निरीक्षण यावेळेस वन डाऊनच्या पोझिशन वरती फोरदा जंबरीश आले होते आणि इथून मात्र जबरदस्तीने खेळ करत असताना इथून मात्र चौकार त्याने ठोकला आणि आता मात्र येणारे दोन चेंडू आणि दोन धाबायची आवश्यकता. मागील मॅच आपण पाहिली असेल तर सहा चेंडूमध्ये सहा धाबायची गरज असताना इथून मात्र सामना जिंकला क्रिशा इलेव्हन बदलापूर टीमने. केपीने केली गोरंदाजी आणि सहा धाबा त्याने डिफेंड केल्या. दोन चेंडूवरती एक धाव एकवाटायची होती परंतु आरजीआर संघाला इथून मात्र परास्त व्हावं लागलं. दोन धावेची आवश्यकता असताना इथून मात्र फरका चांगला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा आपण एकदा एकविले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी तुम्हाला परतावं लागेल का आणि इथून मात्र विजयाची धाव इथून मात्र शिक्का मूर्तूप केलाय श्री गणेश मानकवडी टीमला. दोन धाव एकवटल्या गेल्या आणि दोन धावाच्या साथीने इथून मात्र संघ विजय ठरतो आहे श्री गणेश मानकवडी संघ. आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि आई गावदेवी क्रिकेट संघ करवळीसाठी केलं कौतुक.